जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत नमामी गोदा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव महाराज पटांगणावर हा सोहळा झाला असून पोलिसांनी कार्यक्रमास परवानगी नसल्याचे कारण देत पंचवटी पोलीस थेट महापौर सतीश कुलकर्णी यांना अटक करण्यासाठी आल्याने भाजप नेते आणि पोलिसात वाद सुरू होऊन या ठिकाणी भाजपचे तिन्ही आमदार हजर असून परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि त्यामुळे पोलीस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरी तुमरी होत असून परिस्थिती चिघळली. आणि नागरिकांची सुरक्षा हा तुमचा विषय आहे. तुम्ही नाशिकची बदली कार्यक्रमाला तुमच्या परवानगीची गरज नाही. आणि ऑर्डर तुमचं ठीक आहे ना, दाखवतो शहराची कायदा सुव्यवस्था तुम्हाला बिघडवायची असा अर्थ आहे. खूप सन्मान तुमचा सांभाळतो. शहरामध्ये कायदा सुव्यवस्था तुम्हाला बिघडवायची आहे का असं आम्हाला वकिलांशी महानगरपालिकेच्या महापौरांनी परवानगी घ्यायची. शहरातला प्रथम नागरिक आहे, प्रथम नागरिकांना परवानगी घ्यावी लागते. पोलीस राज्य कोणाचं आहे? प्रथम नागरिक असं कसं चालेल? आम्ही आजपर्यंत बोलत नाही. आम्ही असं नाही एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला कलंक नका लावू तुम्ही. काही चुकीचे सातपूरचा मारेकरी अजून सापडत नाही. सातपूरचा मारेकरी तुम्हाला अजून सापडत नाही. आम्ही नोटीस देत असतो, नोटीस घेतली नाही. आम्ही अटक करत नाही. आम्ही प्रोसिजर फॉलो करतो. फक्त आयुक्तांचं पण पत्र दिलेलं आहे, महापौरांनी पत्र दिलेलं आहे. ज्यांना करायची त्यांना अटक नाही करत आणि लगेच तयारी. इथं 50 पोलीस घेऊन उभे राहिले. अहो जिथं अटक करायची कोल्हे साहेब तिथं करत नाही तुम्ही. जिथं पकडायचं तिथं पकडत नाही. त्यांचे धंदे त्यांना झाला ना. सातपूरचा गुन्हेगार तुम्हाला सापडत नाही आणि आमच्या माणसं पदाधिकाऱ्यांना अटक करून राहिले. तुम्ही सापडला सोडून दिलं. आपल्याला वाईट वाटलं कोल्हे साहेब तुमच्या सारख्याने. डॉक्टर साहेब असं नको करायला. असं कसं चालेल? म्हणजे राजकीय पक्षांनी एक कार्यक्रम करायचा नाही. तुम्ही स्पॉट वर त्याला नोटीस देता. महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं असतील किंवा विधिमंडळाच्या माध्यमातून आमदार निधीमधून मंजूर झालेली कामं असतील, कुठल्याही कामांच्या लोकार्पण किंवा भूमिपूजन सोहळ्याला पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यायला लागते. मुळात माझा प्रश्न आहे की आमदार हे विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये काम करतात आणि कायदे मंडळामध्ये काम करत असताना कायदा बनवण्याचं काम जे आहे हे विधिमंडळ करतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे जे आहे हे पोलीस प्रशासनाचं आहे. मग विधिमंडळामध्ये निवडून गेलेल्या आमदारांना आमदार निधीमधून मंजूर झालेलं काम असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून मंजूर झालेलं काम असेल, ह्या निधीला पोलीस आयुक्तांच्या मंजुरीची किंवा एनओसीची आवश्यकता होतच नसायला पाहिजे. नंबर दोन, सन्माननीय महापौर साहेबांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये काही महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी घेण्यासाठी रात्रंदिवस केले आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा होता. हा भूमिपूजन सोहळा होत असताना कार्यक्रम संपल्यानंतर पोलीस तिथं आली आणि त्यांनी महापौर असतील, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष असतील, त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला चला. आम्ही म्हटलं तुमच्याकडे कशासाठी पोलीस स्टेशन आहे? समन्स आहे का? नोटीस आहे का?
ते म्हणे की नाही ह्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. कार्यक्रमाला परवानगी असण्याची आवश्यकता काय? आज शहरामध्ये अनेक गुन्हे घडतायत, दरोडे घडतायत. मागे आमचा सातपूर मधला एक कार्यकर्ता आहे, त्याचा खून झालेला आहे, त्याचा अजून जे गुन्हेगार जे त्याचे सापडले नाही, अनेक ठिकाणी दरोडे पडतायत, त्याचे गुन्हे सापडले नाही. आज शहरामध्ये मटक्याचा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, रोलेटचा धंदा चालू आहे, खुलेआम चालू आहे, ऑनलाईन चालू आहे. ह्याच्यावरती आम्ही अनेक वेळा आवाज उठवतो आणि लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन जे असेल यांचं काम गुन्हेगारांना सजा आड करणं, त्यांना गजा आड करणं हे काम आहे. आणि त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करतो. जेव्हा आम्ही मोर्चा काढतो, आंदोलन करतो, रॅली काढतो, रस्ता रोको करतो, तेव्हा आम्ही पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यायला पाहिजे आणि तेव्हा आम्ही परवानगी घेतो. परवानगी घेतल्यानंतर आंदोलन करतो. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निधीमधून मंजूर झालेलं काम असेल, शासनाच्या निधीमधून मंजूर झालेलं काम असेल, महानगरपालिकेच्या निधीमधून मंजूर झालेलं काम असेल किंवा केंद्र सरकारच्या निधीमधून मंजूर झालेलं काम असेल, त्याच्यासाठी देखील महानगरपालिकेच्या आयुक्तांची एनओसी घ्यायचं. ते जर वेळेवर उपस्थित नसते, 2 दिवसामध्ये कधी कधी कार्यक्रम ठरतात, कधी कधी शनिवार रविवार मध्ये येतो, महानगरपालिकांच्याच आयुक्तांचं पत्र असेल तर सीपी साहेब त्याला परत एनओसी देणार, आणि जर महानगरपालिकेचे आयुक्त जर भेटले नाही तर सीपी साहेब त्याला परवानगी देत नाही. आणि अशा विषयाच्यामुळे ह्या सरकारच्या कालावधीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या विकासाला खीळ बसवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. माझा राज्य सरकारला प्रश्न आहे की गृहमंत्र्यांनी नाशिकसाठी काही विशेष आदेश काढलेले आहेत? पण हे सैक्तिकरण नाही ना. अहो मी या शहराचा महापौर म्हणून काम करतोय, केंद्र सरकारच्या हजारो कोटीच्या योजना आणतोय, हजारो कोटी योजना आणतो ना, हे काय की बा तुम्ही हे घेतलं नाही परवानगी आणि पोलीस आयुक्तांची परवानगी, महाबलचे आयुक्त मुळात असं आहे, महाबलचे आयुक्त पण इथे नाही आहे, बाहेर गावी येते. आता तुमची आमच्या साहेब काय असणार आहे, म्हणजे तुम्ही पुढे पक्ष श्रेष्ठींना कळवणार, पुढचं पाऊल काय असणार भाजप? गेलं जात इकडे विषय मगा 2 तासापासून जे झालं गंगे होती ते कार्यक्रम तो झाल्यानंतर, बरं आम्ही तुम्हाला कळवतोय ना, मी तुम्हाला 3 दिवसाधी कळवलं. पोलिसांचा अतिरेक होतोय का या सर्व संदर्भात असं वाटतं? मग काय समजायचं, दुसरं काय कारण त्या दुसरं काय कारण आहे? विकासाचे काम हा महापौर करत असताना अशा प्रकारे अतिशय म्हणजे दडपशाहीने तर काय या शहर या शहराच्या तर विकासाचं काम हा महापौर करतो, मग कसं करताय सगळं? भाजपच्या नमामी गोदा या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत पंचवटी पोलीस महापौर सतीश कुलकर्णी यांना अटक करण्यासाठी आल्याने मोठा गोंधळ उडाला. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.